या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। देशाच्या आणि राज्याच्या पटलावर आणलं अशांच्या सत्काराच्या निमित्त असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तमामा भरणे, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भवनदादा शिंदे, आमदार कल्याण शेट्टी साहेब आणि मंचावर सर्वच मान्यवर पुण्यनगरीचे संपादक, त्यांचे सर्व सहकारी, सर्व सत्कारमूर्ती आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, या सत्कारमूर्तींच्या सत्कारासाठी म्हणून मला कोल्हापूरहून आपण सगळ्यांनी एक चळवळीतला माणूस म्हणून निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि जे जे आज ज्यांचा ज्यांचा आज सत्कार झाला त्या सगळ्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर ती ही सगळी सामान्य कुटुंबातनं वर आलेली माणसं आहे। त्याच्यावरनं हे सिद्ध होतं, हा सोलापूर जिल्हा जरी दुष्काळी असला, अवर्षणग्रस्त जरी असला बहुतांशी, तरीसुद्धा कर्तृत्व हे जातीवर, धर्मावर किंवा आर्थिक क्षमतेवर नसतं, तर कर्तृत्व हे मुळामध्येच असावं लागतं आणि त्याला कष्टाची जोड द्यावी लागते। आणि ज्यांना ज्यांना प्रतिकूल परिस्थिती, त्यातून उलट अजून चांगल्या पद्धतीनं वर येतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। म्हणून एकापेक्षा एक आपल्याला इथं सक्सेस स्टोरी बघायला मिळाली किंवा त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सोलापूरचं नाव त्यांनी मोठं केलं आहे। अगदी भवनदादांचा सुद्धा उल्लेख करता येईल या ठिकाणी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज राज्यामध्ये उच्चांकी असे ऊसाचं गाळप त्यांनी त्यांच्या कारखान्यांच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे। अर्थात शेतकऱ्यांचा नेता म्हणून आमचा आणि त्यांचा संघर्ष कायम आहेच आणि होत राहणार, तो काही लपून राहिलेला नाही। कारण शेतकऱ्याचा नेता म्हणून मला सातत्यानं वाटतच राहणार की शेतकऱ्याला अजून जास्त पाहिजे, अजून जास्त पाहिजे। आणि कारखानदार म्हणून ते त्यांची भूमिका बजावत असतील म्हणून ते काही व्यक्तिगत पातळीवरचं वाटण असतं अशातला भाग नाही, पण त्याही पार्श्वभूमीवर त्यांनी ज्या पद्धतीनं सहकारामध्ये चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेतच आणि त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदनही करतो। विशेषतः हे वर्ष म्हणजे असं आहे की ऊसवाल्यांना ऊस का लावला आणि ऊस लावला म्हणून आत्महत्या करण्याची वेळ आली अशा पार्श्वभूमीवर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवला। बाकीच्या सगळ्या सत्कारमूर्तींनी सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलं। मला या सगळ्याच मंडळींना एकच विनंती करायची आहे की आपण एखादा अतिसामान्य किंवा सामान्य कुटुंबातला माणूस वर आला, त्या परिस्थितीतून बाहेर पडला, तर पहिल्यांदा तो काय करायला लागतो, तर गरिबीतून वर आल्यानंतर पहिल्यांदा गरिबांचाच द्वेष करायला लागतो, त्याची मानसिकताच अशी तयार होते की आपण गरिबांच्यापासून लांब राहिलं पाहिजे। माझी हात जोडून विनंती आहे की गरिबी काही वाईट नसते, ती काही आपल्या आपल्याला चिकटलेली असली तरी सुद्धा त्यातून बाहेर पडता येतं। म्हणून कृपा करून गरिबाचा द्वेष करू नका, जमेल तेवढं गरिबाला मदत करा, गरीब आपली गरिबी हटवेल। आणि गरीब गरिबीतून बाहेर पडू नये म्हणून त्याच्या उरावर जी काही मंडळी बसलेली आहेत त्यांना त्यांच्या उरावरून उठवायला फक्त मदत करा, गरीब आपोआप त्या गरिबीतून बाहेर पडेल। एवढं जरी तुम्ही केलं तर खऱ्या अर्थानं पुण्यनगरीच्या माध्यमातून आज तुमचा जो सत्कार केला गेला तो सत्कार सार्थकी लागला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। कारण पुण्यनगरीची पार्श्वभूमी सुद्धा अशीच आहे, आज वृत्तपत्र क्षेत्रामध्ये टिकून राहणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे। एकतर तुमच्या पाठीमागे कुणीतरी गॉडफादर असावा लागतो, एक कुठला तरी मोठा राजकीय पक्ष असावा लागतो, नाहीतर तुम्ही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे मोठे नेते असावे लागतात तरच वृत्तपत्र चालतात असा माझा अनुभव आहे। पण आमच्या मुरलीधर बाबांच्या पाठीमागे ना कुठला राजकीय पक्ष होता ना कुठली ते स्वतः काही राजकारणी होते, तरी सुद्धा त्यांनी पेपर टाकता टाकता ते राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचं वृत्तपत्र बनवलं, म्हणजे हे सुद्धा अगदी स्थळातून वर आलेले आहेत। आणि म्हणून मुरलीधर बाबांना या सगळ्या समाजातल्या लोकांच्या उपेक्षितांच्या बद्दल एक विशेष जिव्हाळा होता। मी त्यांना अनेक वेळा भेटलो,
पण माझी भेट त्यांची पुण्यनगरीच्या कार्यालयामध्ये कधीच झाली नाही. महाराष्ट्रामध्ये ते जसं फिरायचे तसंच मी फिरत राहायचो आणि कुठेतरी रेस्ट हाऊसला किंवा कुठल्या तरी कार्यक्रमातच आमच्या भेटी व्हायच्या. आणि अत्यंत एवढ्या मोठ्या राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या वृत्तपत्राचे मालक असून सुद्धा अतिशय साधेपणानं जी त्यांची साधे राहण्याची वागणूक होती ते बघितल्यानंतर म्हणजे बाबांनी आपल्या जमिनीवरचे पाय कधीच वर घेतलेले नाहीत अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. आणि म्हणूनच बाबांच्या पश्चात सुद्धा त्यांच्या चिरंजीवांनी आज अशाच तळागळातून वर आलेल्या लोकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं खास अभिनंदन करतो. अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागले. आता मगाशी बापूने विषय काढला पाण्याचा. पाणी आला म्हणजे ऊस आलाच आणि ऊस आला म्हणजे बापू वेळेवर पैसे देणं आलंच. तेही झाला पाहिजे. पाणी मिळालंच पाहिजे त्याशिवाय जमीन हिरवीगार होणार नाही. पण हिरवीगार जमीन झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यानं त्याच्यामध्ये 18-18 महिने जे काही कष्ट केलेले असतात घाम पैसे घातलेले असतात ते पैसे सुद्धा परत मिळाले पाहिजेत याची कुठेतरी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून पाणी येणार सोलापूरला. मामा तुमच्यावर अन्याय करणार नाहीत मला खात्री आहे. कारण मामा पहिल्यांदा पालक आहेत आणि मग इंदापूरचे आमदार आहेत. आणि म्हणून मामा आता काय होते मामांना भीती काय तुमचे सहकारी असणारे हर्षवर्धन पाटलांची भीती असल्यामुळे जरा ओढा असणार वारा त्यांच्याकडे इंदापूरकडं. पण ते त्यांचं सेटल होईल व्यवस्थित पाणी येईल. पण त्यात गंमत काय झाल्या आपलं आपण म्हणतोय आपण जेवणावर कुणाची असून ती वाढपी आपला असला पाहिजे तरच आपल्या ताटात भरपूर येतं. हिथं गडबड काय झाल्या आचार्य आणि वाढपी एकाच पार्टी झाली त्यामुळे जरा सोलापूरवर अन्याय व्हायला लागलाय. शिंदे साहेब तुम्ही जर लक्ष घातलं तर मग मात्र सोलापूरवर अन्याय होणार नाही एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो. धन्यवाद. मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल. 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली. ओप्पो विवो एमआय रिअलमी नोकिया आयफोन वन प्लस लावा आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध. ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर बजाज IDFC TVS HDFC फायनान्स ची ही सोय. सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर. सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड कव्हर चार्जर हेडफोन नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध. नामवंत लॉयड कंपनीचे AC वॉशिंग मशीन फ्रीज TV हुमा शोरूम मध्ये उपलब्ध. या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम सात रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर.